आता पलीकडे जायला लागेल तुम्हाला. आज 5 डिसेंबर, गेल्या 30 नोव्हेंबर पासून आमचे सकाळी उपोषण चालू आहे आणि शासनाने आजपर्यंत कुठल्याही आमच्या याचा विचार केलेला नाही आहे. 95 गावे धरणात जात असून आणि जमिनीचा भाव सुद्धा मोल ठेवल्यामुळे आज संपूर्ण 95 गावाची जनता त्याच्या विरोधात आज 5 डिसेंबरला जलसमाधी घेण्यासाठी पैनगंगा नदीवर पूर्ण तयारीने जीव गेला तरी चालेल या उद्देशाने त्यांनी आज इथे प्रवेश केलेला आहे. तेव्हा शासनाने याची दखल घेऊन काहीतरी विलास करावा व जनतेला योग्य न्याय द्यावा. जान देंगे, अरे जान देंगे, हमारी माता है. आत्ताच आपण श्री गावंडे सर यांचं मत ऐकलं. आता आपण पाहूया इतर गावकऱ्यांचा उत्साह. जलसमाधी घेणाऱ्या गावकऱ्यांचे कपडे सांभाळण्यासाठी स्पेशल टीम आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. आनंदा पाटील जगताप अधिकारी आल्याशिवाय धरणे आंदोलन मागे घेणार नाही.